निकिताज खमंग रेसिपीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत झणझणीत असा स्पेशल चिकन कीमा। चला तर आपण साहित्य बघूया। मी इथे 500 ग्राम चिकन कीमा घेतलेला आहे, 4 मोठे कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत, 3 टमाटर मी इथे घेतलेले आहेत बारीक चिरून, 1 वाटी मी इथे मटर घेतलेले आहेत बारीक चिरून, कोथिंबीर घेतलेली आहे, 1 छोटा चमचा मी इथे आले लसूण पेस्ट घेतलेली आहे, 1 छोटा चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे, 1 मोठा चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे, 3 हिरवी मिरची मी घेतलेली आहे बारीक चिरून, 2 मोठे चमचे बटर घेतलेले आहे, 2 मोठे चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे, काही खडे मसाले घेतलेले आहेत आपण, त्यात मी घेतलंय 1 तेजपत्ता, 4 ते 5 मी इथे काळी मिरी घेतलेली आहे, 1/2 इंच मी इथे दालचिनी घेतलेली आहे, 4 लवंग घेतलेले आहे आणि 1/2 चमचा मी इथे जिरं घेतलेलं आहे, चवीनुसार मी इथे मीठ घेतलेलं आहे। मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। यात आता आपण हे जे बटर घेतलेलं आहे ते घालूया आणि आपण यातच 2 चमचे एवढं तेल घालूया। यात आपण हे जे खडे मसाले घेतलेले आहेत ते घालूया आणि आता यात आपण कांदा घेतलेला आहे तो कांदा घालूया। कांदा आपण चांगला परतवून घेऊया। आता यात आपण 1/2 चमचा एवढा मीठ घालूया म्हणजे आपला कांदा चांगला मऊ होतो लवकर। परतवून घेऊया आपण चांगलं। कांदा आपला चांगला मऊ झालेला आहे। आता यात आपण आलं लसूण पेस्ट घालूया। मिक्स करून घेऊ आपण आणि यात आपण आता टमाटर घेतलेलं आहे ते घालूया। टमाटरही चांगला आपल्याला मऊ होऊ द्यायचा आहे, तेल सुटलं पाहिजे कांदा आणि टमाटरला, असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। टमाटर आपला चांगला मऊ झालेला आहे। आता यात आपण हळद घालून घेऊ। 1/2 चमचा एवढी आपण हळद घालणार आहोत। आता यात आपण लाल तिखट घेतलेलं आहे ते घालूया। 1 मोठा चमचा हे लाल तिखट आहे। परतवून घेऊ आपण चांगलं। हिरवी मिरची घालून घेऊया, मिक्स करू चांगलं आपण। आता यावर आपण झाकण लावून 5 मिनिटं याला शिजू देऊया, चांगलं तेल सुटेल असं शिजू देऊया। चांगलं असं तेल सुटलेलं आहे कांदा आणि टमाटरला। आता यात आपण गरम मसाला घालूया। 1 छोटा चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे। मिक्स करून घेऊया आपण चांगलं। आता यात आपण थोडी कोथिंबीर घालूया आणि जो आपण चिकन कीमा घेतलेला आहे तो यात घालूया। आता चांगला मसाल्यांमध्ये आपण मिक्स करून घेऊया हा कीमा। कीमा आपला चांगला मिक्स झालेला आहे। आता आपण यात 1/2 वाटी एवढं पाणी घालूया आणि आपण आता याला 5 मिनिटं झाकण लावून शिजू देऊया। मीडियम गॅसवर आपल्याला हा चिकन 5 मिनिटं शिजू द्यायचा आहे। आता आपण जे मटर घेतलेले आहेत ते घालूया, चांगलं मिक्स करून घेऊया। मटर टाकल्यावर चिकन कीमाला खूप चांगली चव येते। आता हे मटर आणि हा जो कीमा आहे तो 20 मिनिटं आपण झाकण लावून शिजवून घेऊया। वीस मिनिटं झालेली आहेत, मटर आणि चिकन कीमा चांगला शिजलेला आहे आणि छान अशी वर तरी सुटलेली आहे। आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। कांदा परतवताना आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं आहे।
आणि कोथिंबीरही टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया परत आपण चांगलं. आणि एका बाउलमध्ये आपण सर्व्ह करूया. तर आपला चिकन मटार किमा तयार आहे. हा किमा तुम्ही पावासोबत, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.